इंग्रजी विषयातील जे काही ग्रामर आहे या ग्रामरची सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला इंग्रजी भाषा जी आहे ती कशा पासून बनलेली आहे हे माहित असणे आवश्यक आहे आपल्याला. तर आपली संपूर्ण इंग्रजी भाषा जी आहे ती 26 मूळाक्षरापासून बनलेली आहे आणि ही 26 मूळाक्षर आपण दोन पद्धतीने जनरली लिहितो. पहिल्याला आपण कॅपिटल लेटर्स असतो आणि दुसऱ्याला आपण स्मॉल लेटर्स असतो. तर पाहूया आपल्या इंग्रजी ग्रामर मधला जो काही पहिला टॉपिक आहे अल्फाबेट्स. अल्फाबेट्स म्हणजे मूळाक्षर. मूळाक्षर कशाला म्हणतो? ज्या अक्षरांचा वापर करून आपण शब्द, शब्दापासून आपण छोटाले वाक्य, वाक्यापासून आपण पॅसेज, पॅसेज पासून आपण एखादी स्टोरी, एखादा टेक्स्ट बुकचा एखादा चॅप्टर किंवा एखादं पुस्तक आपण तयार करू शकतो, लिहू शकतो, वाचू शकतो या मूळाक्षरांचा वापर करून. तर पाहूया इंग्लिशमध्ये एकूण किती मूळाक्षर आहेत, कोणते आहेत आणि त्यांचं स्वरूप कसं आहे ते पाहूया. तर पाहूया ए पाठ. पहिला आपण जे लिहिलं आहे ते कॅपिटल मध्ये लिहिले, त्याच्या बाजूला आपण स्मॉल मध्ये लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय आणि झेड असे आपले 26 मूळाक्षर आणि या 26 मूळाक्षरांचा वापर करून आपण शब्द तयार करतो. जसं समजा आपण बी हा मूळाक्षर घेतला अगोदर, त्याच्यानंतर ए घेतला, त्याच्यानंतर टी ठेवला, झाला बॅट हा शब्द तयार. बॅट. आता आपल्याला हे 26 मूळाक्षर आणि ते दोन पद्धतीतले आहे. पहिलं जे आहे ते कॅपिटल लेटर्स आणि दुसरे जे आहे ते स्मॉल लेटर्स मध्ये आहे. आता आपल्याला काय पाहिजे, या 26 मूळाक्षरापैकी किती व्हॉवेल्स आहेत, स्वर आहेत. आता स्वर कशाला म्हणतो आपण? तर स्वर आपण कशाला म्हणतो? पा स्वर कशाला म्हणतो? आता हे जे काही 26 मूळाक्षर आहे या 26 मधले 5 हे स्वर आहे. आता स्वर कशाला म्हणायचं? स्वर आपण त्या शब्दा त्या अक्षरांना म्हणतो जी अक्षर उच्चारण्यासाठी आपल्याला नाकाचा वापर करावा लागत असल तर त्या अक्षरांना आपण व्हॉवेल्स असं म्हणतो, स्वर असं म्हणतो. द लेटर्स विच इज यूज्ड टू अटर नेझल कॅव्हिटी इट इज कॉल्ड व्हॉवेल्स. स्वर कशाला म्हणायचं? की ज्या अक्षरांचा उच्चार करण्यासाठी आपल्याला नाकाचा वापर करावा लागत असल तर अशा अक्षरांना आपण स्वर असं म्हणतो. मग पा आपण शांतपणे जेव्हा घरी बसू, जेव्हा ए म्हणू, तेव्हा डोक्यावर हात ठेवा ए ई आय ओ यू, तेव्हा आपल्याला काय करता येतं की फरक कळतो की हे नाकातून खरोखर उच्चारले जातात का. तर हे 5 आपले स्वर्स आहेत आणि 26 मधून 5 गेले खाली राहिले 21 आणि या 21 ला आपण म्हणतो व्यंजन, कन्सोनंट्स असं म्हणतो. कन्सोनंट्स ज्याला आपण मराठीमध्ये व्यंजन असं म्हणतो. व्यंजन कशाला म्हणायचं? किंवा ज्या अक्षरांचा उच्चार करण्यासाठी आपल्याला नाकाचा उपयोग करायची गरज नाहीये अशा अक्षरांना आपण व्यंजन असं म्हणतो, कन्सोनंट्स असं म्हणतो. तर ही झाली 5 व्हॉवेल्स आणि ही झाली 21 आपली व्यंजन. आता हे ए ई आय ओ यू ही जी काय आहे ती आपली 5 स्वर आहे, लक्षात ठेवा. कोणती आहे? किंवा ए ए ई आय ओ आणि यू ही 5 आपली काय आहे तर स्वर आहे आणि 5 स्वर राहिली जी काही 21 आहे ती आपली आहे तर व्यंजन. ही अल्फाबेट्स आपली आहे. आता या अल्फाबेट्स आपण दोन पद्धतीने लिहू शकतो. पहिली पद्धत कॅपिटल लेटर्स ज्याला आपण मोठी अक्षर असं म्हणतो आणि दुसरी पद्धत जी आहे ती स्मॉल लेटर्स आहे ज्याला आपण लहान लिपी किंवा दुसरी लिपी मध्ये आपण आणि जास्तीत जास्त आपण दुसऱ्या लिपीचाच वापर करतो. पेपर लिहिताना किंवा अजून एखादं पत्र लिहिताना, स्टोरी लिहिताना आपण दुसऱ्या पद्धतीचाच वापर करतो. परंतु आपण दुसऱ्या लिपीमध्ये लिहित असताना सुद्धा आपल्याला कॅपिटल लेटर्स आपल्याला काही काही वेळेस लिहावी लागतात.
मग कॅपिटल लेटर्स केव्हा वापरावी केव्हा लिहावी हे सुद्धा आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. ग्रामरचा नियम लिहिताना सुद्धा आपल्याला जे काही अक्षर आहेत वाक्य आहेत ते योग्य ते असले पाहिजे. कॅपिटल लेटर्स लेटर जे आहेत ते कधी वापरावं हे सुद्धा माहित असणं गरजेचं आहे. तर पाहूया आपण कॅपिटल लेटर्स केव्हा वापरतो. तर याचे काही चार पाच नियम आहेत, अजून जास्तीचे आहेत, पण महत्वाचे जे नियम आहेत जे आपलं वारंवार लिहिताना आवश्यक असतात अशी जी काही चार आपली नियम आहेत ते पाहूया. तर पहिला आहे कॅपिटल लेटर्स केव्हा वापरावे. तर वाक्याच्या प्रारंभीचे, प्रारंभीचे म्हणजे सुरुवातीचे, सुरुवातीचं अक्षर, वाक्याच्या सुरुवातीचं पहिलं अक्षर, शब्द नाही तर शब्दातलं पहिलं अक्षर हे कॅपिटल असावं किंवा लिहावं हा आपला पहिला नियम. कॅपिटल लेटर्स केव्हा वापरावे. दुसरा नियम विशेषणाम, विशेषणाम. आता समजा ज्याला आपण प्रॉपर नाउन असतो, प्रॉपर. आता एखादं वाक्य लिहायचं तुम्हाला, त्या वाक्यामध्ये मुंबई हा शब्द लिहायचा. आता मुंबई हे शहराचं नाव आहे, त्याच्यासारखं दुसरं नाव नाहीये जनरली, मग हे प्रॉपर नाउन आहे, विशेष नाम आहे. मग मुंबई मधलं यम जे अक्षर आहे पहिलं, तर ते आपल्या कॅपिटल लिहिणं गरजेचं आहे. एखाद्या व्यक्तीचं नाव असं समजा शिवराज इजनपूर्व, आता या वाक्यामध्ये शिवराज हा एका मुलाचं नाव, मग त्या मुलाच्या नावातलं पहिलं अक्षर यस आपल्याला कॅपिटल लिहिणं गरजेचं आहे. म्हणून तिथं आपण यस आपण कॅपिटल लिहायला पाहिजे. कारण कशामुळं, कारण त्या वाक्यामध्ये शिवराज हे विशेष नाम आलेलं आहे, त्या विशेष नामाचं पहिलं अक्षर हे कॅपिटल असलं पाहिजे. हा दुसरा नियम. पहिला नियम वाक्याच्या प्रारंभीच, जेव्हा केव्हा आपण एखादं वाक्य लिहायला आहोत लक्षात ठेवायचं, मॅसेज असो, पॅरेग्राफ असो, स्टोरी असो, किंवा न्यूज रायटिंग असो, रिपोर्ट रायटिंग असो, व्हर्बल टू नॉन व्हर्बल असो, किंवा तुम्ही एखादा धडा लिहायला, त्या धड्यामधलं पहिलं वाक्य लिहायला, दुसरं वाक्य लिहायला, त्या वाक्यातलं पहिला जो काही शब्द आहे त्या शब्दाचं पहिलं अक्षर तुमचं कॅपिटल असलं पाहिजे. दुसरं, एखाद्या वाक्यामध्ये लिहित असताना एखादं विशेष नाम आलेलं आहे, प्रॉपर नाउन जर आलेलं असेल, तर त्या प्रॉपर नाउनचं पहिलं अक्षर कॅपिटल लिहायला पाहिजे. तिसरा नियम, जर वाक्यामध्ये एखाद्या वाक्यामध्ये आय अक्षर लिहायचे, आय, फक्त आय लिहायचं आपल्याला, तर ते नेहमी कॅपिटल असलंच पाहिजे. हा तिसरा नियम आहे. आणि चौथा नियम असा आहे आपला, किंवा कवितेची जी काही आपण लाईन्स लिहितो, कवितेच्या ज्या काही ओळी लिहित असतो, त्या ओळी लिहित असताना त्या वाक्यात त्या ओळीमधलं पहिलं जे काही शब्द आहे त्याच्यातलं पहिलं अक्षर हे कॅपिटल असलं पाहिजे. जर तुम्हाला वाटत असेल एखादी कोणती कविता काढा, त्या कवितेमधले बघा पहिली लाईन, त्या पहिल्या लाईनमधलं पहिला शब्द, पहिल्या शब्दातलं पहिलं अक्षर कॅपिटल आहे की नाही. तर अशा पद्धतीनं हा अल्फाबेट्स आणि अल्फाबेट्स मधला हा जो काही जनरल पहिला टॉपिक आहे ग्रामरचा, तो आपण आज अभ्यासलेला आहे. अल्फाबेट्स कोणते आहेत, 26 आहेत इंग्रजीमध्ये, या 26 मुळाक्षरांचा वापर करून आपण इंग्रजीमधला कोणताही शब्द तयार करू शकतो. आणि समजा जर या 26 मधला कोणता एखादा शब्द नाहीये, किंवा या शब्दांच्या व्यतिरिक्त किंवा कोणताही इंग्रजीमधला शब्द काढा, कोणत्याही धड्यातला काढा, कोणत्याही वर्गातला काढा, 10वी 12वी कोणतंही पुस्तक काढा, आणि त्याच्यामध्ये त्या शब्दामध्ये जर याच्यापैकी एक अक्षर जर नसल, किंवा त्या ते सोडून हे सोडून जर दुसरे शब्द वापरले असतील, तो इंग्रजीचा शब्द नाहीये असं आपल्याला म्हणता येतं. तर आज आपण काय बोलतो, अल्फाबेट्स मुळाक्षर, 26 मुळाक्षर आहेत, ते कशा पद्धतीने लिहितात, दोन पद्धतीनं, कॅपिटल लेटर्स आणि स्मॉल लेटर. आणि तिसरी सुद्धा आपल्याला पद्धत लिहिता येते, परंतु ती आपल्याला अलाउड नाहीये आपल्या परीक्षेमध्ये. तर दोन पद्धतीने आपण कॅपिटल लेटर्स आणि स्मॉल लेटर्स, त्याच्यानंतर आपण काय बघितलं, किंवा 26 पैकी 5 स्वर आहेत, स्वर कोणाला म्हणायचं त्यांची व्याख्या बघितली, त्यानंतर आपण बघितलं व्यंजन, व्यंजन कशाला म्हणायचं, आणि किती आहेत एकूण आणि कोणते आहेत, हे आपले 5 स्वर आहेत, ए ई आय ओ यू. आणि त्यानंतर आपण पाहिलं कॅपिटल लेटर्स केव्हा वापरावे, तर त्याचे आपण जनरल जे काही नेहमी वापरण्यासाठी जे उपयोगी पडतात असे नियम आपण दिलेले आहेत. वाक्याचं सुरुवातीचं पहिलं अक्षर कॅपिटल असलं पाहिजे. त्यानंतर एखाद्या वाक्यामध्ये विशेष नाम आलेलं असेल, तर ते विशेष नामाचं पहिलं अक्षर कॅपिटल असलं पाहिजे. तिसरा नियम, जर वाक्यामध्ये आय हा शब्द
आय हे अक्षर जर येत असेल तर ते कॅपिटल असलं पाहिजे आणि कवितेची जी काही लाइन्स असतील त्या लाइन्स मधलं जी काही पहिली ओळ आहे दुसरी ओळ आहे त्या ओळीच्या सुरुवातीचा पहिला जो काही शब्द आहे त्या शब्दातलं पहिलं अक्षर मात्र कॅपिटल असायलाच पाहिजे तर अशा पद्धतीने ग्रामर मधला अतिशय जिथून ग्रामरची सुरुवात होते असा आपण अल्फाबेट्स हा टॉपिक आज पाहिलेला आहे.